पनवेलीतील महावितरणच्या कार्यालयातून चक्क कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत अनोळखी व्यक्तीने केलेल्या या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संदर्भात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली आहे. गौरी गणपती विसर्जनानिमित्त महावितरणचे पनवेल शहरातील भाजी मार्केटमधील कार्यालयीन सुट्टी होती, त्यामुळे अनोळखी व्यक्तीने कार्यालयात घुसून हजेरी पत्रक चोरून नेले. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या चोरीमागे कोणता हेतू होता याबाबत उत्सुकता आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पनवेल महावितरण कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.